विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नितीन देसाईंच्या आत्महत्येवरून गंभीर आरोप केलेत. देसाईंच्या आत्महत्येमागे सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक आहेत, वेळ पडल्यास नाव देऊ असा इशारा वडेट्टीवारांनी दिलाय. तर वडेट्टीवार जे बोलायचं ते रात्री लिहून काढतात असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावलाय. नितीन देसाईंच्या मागे या आत्महत्या करण्याच्या मागे जे लोक फायनान्सर आहेत ती लोक काही सत्ताधाऱ्यांच्या जवळीत आहेत आणि त्याची नावं आवश्यकता पडली तर आम्ही देऊ. त्या सत्ताधाऱ्यांना वाचवण्यासाठी हाताला मुंगे येत होते, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून आता जे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. हा सगळा खटाटोप चाललेला आहे. मला वाटतं की सत्ताधारी आपल्या लोकांना वाचवण्यासाठी कुठल्या स्तरावर जातील हे सीबीआयच्या आत्ताच्या फोन टॅपिंगच्या क्लोजर रिपोर्टनुसार कळलेलं आहे. वडेट्टीवार साहेब रात्री उद्या काय बोला ते लिहून काढतात आणि मग ते सकाळी बोलतात, कारण त्यांना उद्या काय बोला ते लिहून काढावं लागतं. भाजप कुठं भेटेल, म्हणजे जिकडं जोडता येईल तिकडं भाजपला, कारण त्याच्या शत्रू क्रमांक एक आम्ही आहे आणि त्यामुळे शत्रू क्रमांक एक जो असतो त्याच्याबद्दल लिहून काढायचं असतं. आम्हाला लिहून काढायची गरज पडत नाही आणि त्यामुळं वडेट्टीवार साहेबांना सध्या ते अत्यंत उत्साहात आहे आणि त्यामुळे ते बोलतात आहे, चांगलं काम करतात आहे, त्यांचं स्वागत करतो मी. पुढे आता असंच काम काँग्रेसमध्ये त्यांनी केलं तर त्याला चांगलं भविष्य आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे